नमस्कार. आज बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्यात. आपल्या सर्वांना अनेक गोष्टींची कल्पना देखील असणार आहे. आपण ऑनलाईन आला की कृपया कमेंट करा, म्हणजे मला कळेल की आपण ऑनलाईन आलेले आहात. नमस्कार प्रशांत. नमस्कार. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपलं शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते फक्त बोलत नाहीये तर कृतीमधनं सर्वसामान्यांच्या अडचणीच्या बाबतीमध्ये तळमळ आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी जलद गतीने प्रभावी कृती करते हे आपल्या सर्वांच्या लक्षात येते. 4 किलो वेगवेगळं रेशनच्या दुकानाच्या माध्यमातनं साखर, चना डाळ, तेल हे सगळं जे देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे 100 रुपयामध्ये साधारण 350 400 450 रुपयापर्यंतचे वेगवेगळ्या वस्तू दिल्या जात आहेत आणि दिवाळीच्या तोंडावरती शिंदे फडणवीस सरकारने ही आपल्याला सर्वसामान्यांना एक महत्वाची भेट दिलेली आहे. आपले शेतकरी आज प्रचंड अडचणीमध्ये आहेत. या खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पाऊस थोडा उशिरा आला, नंतर सततचा पाऊस होता आणि आता परतीच्या पावसाने देखील प्रचंड थैमान माजवलं, एक प्रचंड नुकसान झालंय आणि शेतकरी बांधव भगिनी आपल्या राज्यातली प्रचंड अडचणीत आहे आणि अशा वेळेस शिंदे फडणवीस सरकारने खूप महत्वाचे निर्णय टप्प्याटप्प्याने घेतलेले आहेत. अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये तर निर्णय होताच पहिली यादी जाहीर झाली, आपल्या जिल्ह्याला 90 कोटी मिळाले. सततच्या पावसाचं नुकसान प्रचंड होतं, ते निकषात बसत नव्हतं, तरी देखील सरकारने निकष बदलले. जे काही पैसे दिले जायचे हेक्टरी ते दुप्पट केले, 13,600 केले आणि त्याच्या पलीकडे जाऊन 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. म्हणजे थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना मदत करण्यासाठी सततच्या पावसाचं खास बाब म्हणून अनुदान जाहीर केलं. ती पहिली यादी 154 कोटीची उपलब्ध झाली, पैसे आले आणि हे जवळजवळ 90 आणि 154 असे 244-245 कोटीच्या आसपासची रक्कम ही वितरित देखील झाली आहे. अजून एक यादी अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानीची, ही साधारण 245 कोटीची यादी राज्य सरकारकडे पाठवली आहे आपल्या जिल्ह्यातून आणि ते पैसे देखील लवकरच अपेक्षित आहेत. म्हणजे हे जवळजवळ 480-490 कोटी हे या वर्षी झालेल्या नुकसानीचं अनुदान म्हणून आहे. पीक विमा वेगळाच आहे, त्यातली काही आगाऊ रक्कम पुढच्या आठवड्यामध्ये काही भागामध्ये मिळायला सुरू देखील होणार आहे. दुसरी आनंदाची बाब म्हणजे अनेक वर्षांपासून नुसती चर्चा होत होती की जे शेतकरी वेळेत कर्जची परतफेड करतायत त्यांना प्रोत्साहनपर 50,000 देण्याची, आज आपल्या सरकारने हे 50,000 रुपये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खात्यावरती जमा केलेत आणि ती देखील प्रचंड मोठी बाब ऐन दिवाळीच्या तोंडावरती सरकारने केली आहे. शिंदे फडणवीस सरकारचे आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढं मोठं महत्वाचं काम त्यांनी अडचणीच्या काळात केलेलं आहे. आता आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत जर स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर आपला 2020 पीक विम्याचा विषय आपण अतिशय ताकदीने लढलो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला चांगला न्याय मिळाला, परंतु प्रत्यक्षात पैसे मिळायला वेळ लागत होता. आपल्याला कल्पना आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे आपण मागणी केली होती की 250 कोटी रुपये विमा कंपनीने पहिले जमा करावे, त्यानंतरच त्यांना स्टे देऊन अंतिम सुनावणी व्हावी आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा 200 कोटी रुपये त्यांना भरायला लावले. त्याच्यानंतर आपण तातडीने मागणी केली होती की ते 200 कोटी शेतकऱ्यांना वितरित करा, परंतु माननीय न्यायालयाने त्याऐवजी अंतिम सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीमध्ये मग आपल्याला हे सगळे पैसे देण्याचं आणि 3,57,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. काही तांत्रिक बाबींमुळे वेळ लागत गेला. सर्वोच्च न्यायालयाकडे जे 200 कोटी आणि त्याच्यावरचं व्याज होतं ते आपण मागितलं, परंतु त्याला एक वेगळा अकाउंट नंबर, इतर काही नवीन बाबी होत्या. कारण इतिहासात पहिल्यांदाच
अशा पद्धतीचा निर्णय झाला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे येणार पीक विम्याचे आणि त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली ते शेतकऱ्यांना वाटप करायचे, असं पहिल्यांदाच झालेलं आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींना थोडा वेळ लागला. आपल्याला कल्पना आहे, गेल्या आठवड्यात मी देखील नवी दिल्लीत गेलो होतो आणि मग त्यानंतर आपले एसएओ जे आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, त्यांना दिल्लीत आवर्जून पाठवलं होतं आणि ते देखील गेले आठवडाभर. आपले तीर्थकर साहेब आहेत ते आवर्जून थांबले. त्यांना सर्वोच्च न्यायालयात आपण पाठवलं, तिथे पाठपुरावा केला, फोन केले आणि शेवटी आज आपल्याला तो 201 कोटीचा डीडी मिळाला. आपले एसएओ उद्या तो डीडी आपल्या जिल्ह्यात घेऊन येतील आणि आपल्या इथल्या बँकेमध्ये तो जमा होईल. म्हणजे पीक विम्याचे पैसे आता आपल्या हातामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध झाले म्हणायचं. यातला दुसरा भाग होता तो म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडे विमा कंपनीचा दुसरा हप्ता, त्याचे जे पैसे आहेत ते साधारण 220 कोटीच्या आसपास आहेत. ते पैसे जे आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याची मागणी करण्याच्या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, ते त्याची मागणी करतायत. म्हणजे हे 201 कोटी आणि ते 220-230 कोटी, असे 420-30 कोटी तर आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्या वरचे पैसे आपल्याला विमा कंपनीकडनं घ्यायचे आहेत. आपण जिल्हाधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की विमा कंपनी त्यांनी दिलेल्या सूचनांचं जर पालन करत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचं रिपोर्टिंग करायला हवं, याची माहिती कळवायला हवी. त्या पद्धतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडनं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अहवाल पाठवला जाईल. आपली याचिका जी आहे त्याच्या अनुषंगाने स्वाभाविकच आहे की व्याजासकट आपण पैसे मागतोय. अधिकचे 110-112 कोटी आपण अधिकचे मागतोय. हे सर्व नियोजनबद्ध टप्प्याटप्प्याने आपण करतोय. त्यामुळे बाकीचे लोक काय बोलतायत याच्याकडे थोडंही आपण लक्ष देऊ नका. आणि मी जे काही आता नियोजन केलंय त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आणि आपले विधिज्ञ आहेत, आपले अधिकारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने एक एक टप्पा आपण पुढे जातोय. आपण हे जे काय करतोय हे ऐतिहासिक आहे, कारण याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. इतर आपले राज्यातले जिल्हे आहेत तिथल्या अनेक लोकप्रतिनिधींनी मला माहिती मागितली. मी त्यांना म्हटलं की पहिलं आमचं धाराशिवचे पैसे येऊ द्या, त्यानंतर मी स्वतः आपल्या जिल्ह्यामध्ये येईन, नेमकं काय झालंय, काय करायचं हे निश्चितपणे आपण चर्चा करू. त्यामुळे ती देखील एक जबाबदारी महत्वाची राहणार आहे. आता ही प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकारी महोदय अतिशय बारकाईने व्यवस्थित पार पाडतील. पीक विम्याचे पैसे आपल्याला जे अपेक्षित आहेत, साधारण 531-532 कोटी हे आपले येणं आणि त्याच्यावरचं व्याज 100-110 कोटी, म्हणजे मोठी रक्कम आहे आणि ती व्यवस्थित आपण मिळवून घेणारच. याच्या व्यतिरिक्त 2021चे पीक विम्याचे 400 कोटी रुपये आपल्याला येणं अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये नोटीस काढली आहे आणि 27 ऑक्टोबरपर्यंत ते पैसे यायला हवेत, नाहीतर मग फौजदारी कारवाई करण्याच्या बाबतीत त्यांनी पत्र दिलंय. तर हे टप्प्याटप्प्याने सगळं आपलं चालू आहे. शेतकरी बांधवांना, भगिनींना माझी विनंती हीच आहे की आपण जरी खूप नुकसान झालं असलं तरी कृपया धीर सोडू नका. आपलं शिंदे फडणवीस सरकार आपल्या बरोबर आहे आणि नुसतं बोलत नाहीये तर कृतीमधनं आपल्या खात्यावरती थेट पैसे जमा करत आहे. अनेक जण मला विचारतात की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढं करता असं का. साधी गोष्ट आहे की शेतकरी असा एक घटक आहे ज्याचं सगळंच अनिश्चित असतं. निसर्गावरती अवलंबून असतो, बाजारावरती अवलंबून असतो, व्यापाऱ्यावरती अवलंबून असतो आणि त्यामुळे तो शेतकरी जेव्हा अडचणीत येतो, एकीकडे आपण त्याला आपण आपला जगाचा पोशिंदा म्हणतो, आपल्या ताटामध्ये अन्न आणणारा तो महत्वाचा अति महत्वाचा घटक आहे आणि दुसरीकडे मग त्याच्या बाबतीमध्ये जर आपण संवेदनशील राहिलो नाही तर ते खूप चुकीचं राहणार. आणि अर्थकारणाचा भागही आपण समजून घ्या. आपला शेतीप्रधान देश आहे, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या घरात जेव्हा पैसे येतात तेव्हा ते ग्रामीण भागात फिरतात, छोटे मोठे व्यवसायामध्ये खर्च होतो. त्यामुळे शेतकरी हा खूप मोठा घटक आहे महत्वाचा आणि त्यांना मदत करणं, मदत मिळवून देणं, झालेल्या नुकसानीची भरपाई करून देणं
म्हणजे त्यांना तर कुटुंबाला मदत होतेच, परंतु ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला मोठी मदत होते. त्यामुळे आपण सर्वांनी या विषयामध्ये अधिक संवेदनशील राहावं ही मी आपल्याला विनंती करतो. पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण मिळून शेतकरी बांधवांना भगिनींना जास्तीत जास्त सहकार्य या अडचणीच्या काळात कसं करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि आई तुळजाभवानी आणि संत गुरोबा काकांच्या आशीर्वादाने आपल्याला यश देखील चांगलं मिळतंय. आपले आशीर्वाद शुभेच्छा अशाच राहू द्या. दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर देवेंद्रजींनी आणि एकनाथरावजींनी आपल्याला शुभेच्छा वेगवेगळ्या माध्यमातून दिलेल्याच आहेत, आणि त्याचबरोबरीने आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे दिलंय, प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतीये दिवाळीनंतर, आणि खूप वर्षाचा आपला जो लढा होता, संघर्ष होता, कुणी काही जरी म्हटलं तरी अनेक वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडचे जे आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी नव्हते, त्या काळामध्ये आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली. आपण नवीन दवाखाना सुरू होत असताना मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने तो दवाखाना उभा करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, डिझाईन मध्ये बदल केले. अगदी 1-2 वर्षापूर्वी आपण बारामतीचं मेडिकल कॉलेज बघून घेतलं होतं, तेव्हा आपल्या अस्मिताताई तत्कालीन ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्या देखील बरोबर आल्या होत्या, DHO होते. आपण पूर्ण पाहणी आधीच केली होती. आता आपल्याला मला जे सांगायचंय ते थोडं वेगळं आहे. आपण आपल्या धाराशिव मध्ये शिक्षणाला मोठं प्राधान्य देतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपले मुलं घडावे आणि आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या म्हणजे बळकट व्हावं या अनुषंगाने शिक्षणावरती आपण भर देतो. आपल्याला आठवत असेल की आपल्याकडच्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला सुद्धा खूप संघर्ष करून तो ते महाविद्यालय आपण मिळवलं होतं, आणि त्याच पद्धतीने आता हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. गिरीश महाजन साहेबांना आपण विनंती केली होती, आज माझी भेट देखील झाली, आणि असं ठरलंय की आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाचं एक मोठं संकुल करायचं, म्हणजे मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, फिजिओथेरपी आणि नर्सिंग. आपली गव्हर्नमेंट ITI आणि जलसंपदाची जागा साधारण 50 एकर जागा याला वापरायची असं साधारण ठरलंय. त्या अनुषंगाने बैठक आपण घेतोय. 1,000 खाटाचा दवाखाना नवीन आपल्याला करायचा आहे टप्प्याटप्प्याने, आणि इथे स्पेशलायझेशन आणि सुपर स्पेशलायझेशन याचाही विचार होईल. आत्ता जरी 100 ऍडमिशनचं असेल तरी टप्प्याटप्प्याने 250 पर्यंत आपण हा विषय ऍडमिशनचा नेणार आहोत. आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा जो प्रयत्न करतोय त्यासाठी सगळ्यांचीच साथ महत्वाची आहे, सकारात्मकता महत्वाची आहे. आपण अशाच पद्धतीने सहकार्य करत राहा ही आपल्या सर्वांना विनंती करतो. अनेक विषयांच्या बाबतीमध्ये खरं तर आपले प्रश्न आता येत आहेत, परंतु इतर काही महत्वाचं काम असल्यामुळे मी परत पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्याची उत्तरं देईन. आता आपल्याला एवढंच तुर्तास कळवायचं होतं की आपला जो लढा चाललाय त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा आज आपण पार पाडलाय. माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं आपल्याला DD मिळालाय, उद्या तो आपल्या खात्यावरती जिल्ह्यामध्ये जमा होईल, आणि मग इतर जे पैसे आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक विषय जो आहे तो आपल्याला विचारपूर्वक करावा लागेल. असं व्हायला नको की आपण घाई गडबड केली आणि सगळी प्रोसेस अडकून गेली. त्यामुळे अगदी एक एक बाब अतिशय काळजीपूर्वक केली जात आहे, आपल्या सर्वांच्या उपयोगाचीच बाब केली जाते याचा मी आपल्याला विश्वास देतो. परत एकदा आपण आपले जे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत, ते असेच कायम ठेवा ही विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना परत एकदा दिवाळीच्या निमित्ताने ॲडव्हान्समध्येच मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.